नुकसानग्रस्त भागाचे आमदार पाडवींकडून अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी लवकरच मदतीचे आश्वासन दिले त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले शहादा तालुक्यातील भोरटेक ओझरटा चिखली खुर्दे जाम वाघर्डे जावदे येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसामध्ये अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले तसेच शेतशिवाऱ्यातील झाडेही उन्मळून पडले एका पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून पोल्ट्री फार्मची भुई सपाट झाले त्यात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली वाऱ्याच्या जोरामुळे काही भागामध्ये विजेचे खांब तारा हे तुटून पडले ट्रान्सफॉर्मर पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून पाचशे मीटरहून अधिक अंतराहून जाऊन पडलेत तसेच शेडची सुद्धा पडझड झाले दिवसभराच्या या उकल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास शहादा तालुक्यातील भोरटेक ओझरडा चिखली खुर्देजाम वाघर्डे जावदे आदी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या पावसादरम्यान अथुनात नुकसान झाले गावातील नागरिकांनी लागलीच आमदार राजेश पाडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लागलीच शहादा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना सूचना देऊन त्वरित पाहणी करण्यास सांगितले सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी कुल भेट देऊन तलाठी यांना तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश दिले सोमवारी शहादा तळुदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली काही ठिकाणी सायकलने शेतातून जात पाहणी केली त्यावेळी आमदार पाडवी यांनी नुकसानग्रस्तांना धीर देत संवाद साधलाय नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर केले असे निर्देश प्रशासनाला दिलेत जिल्हाधिकारी यांना फोनवरून माहिती देऊन तात्काळ मदत देण्याची विनंती केली त्यासोबत कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी हे पंचनामे करण्याच्या त्यांना सूचना दिल्यात यावेळी आमदार पाडवी यांनी सांगितले की वादळी वाऱ्यासह पावसानं मोठं नुकसान झालंय तरी ज्यांचं कोणाचं नुकसान झालंय त्यांनी आपल्या गावातील सरपंच ग्रामसेवक तलाट्यांना कळवून लागलीच पंचनामा करून घ्यावा तसेच विजेचा खांब विद्युत पोल पडून तारा तुटल्यानं विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी अभियंता मिलिंद ठाकूर यांना लवकरच नवीन पोल व तारा बसून विद्युत प्रवाह सुरळीत करण्याच्या संपर्क साधा व शेतकऱ्यांनी आपल्या आपण ही संबंधित तलाटे यांना संपर्क साधून पंचनामे करून घ्यावे असे आमदार पाडवी यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा योगेश पाटील सुभाष वाघ प्रवीण बळवी सरपंच दिलवर सिंग पवार सरपंच प्रवीण वळवी कल्पेश राजपूत स्वीय सहाय्यक हेमराज पवार आदी उपस्थित होते प्रतिनिधीश्वर मराठेसह ए व्ही भी भीमाजा नंदुरबार